नकारात्मकता इतकी आहे, नेगेटिव्हिटी इतकी आहे आता मनामध्ये, काय करायचं. मला एक गोष्ट आठवते, मी लहान असताना बाबा आमचे फार क्रिकेटचे फॅन, आईला काय क्रिकेटचं घेणं देणं नव्हतं, मग बाबांनी आईला दीक्षा दिली क्रिकेटमध्ये. मग दोघंही ना एकत्र बसून बघणार. पण त्याच्या आधी विशेष करून महाराष्ट्रामध्ये ज्या महिला असतात ना, त्यांना त्यांचे जे घर पारिवारिक सदस्य ते रविवारी जर सकाळी बसून टी व्ही पाहत असतील ना, फार राग येतो महिलांना. रविवारी सकाळी सकाळी सगळं तिला करावं लागतं, आणि हे अगदी मराठीत कसं अगदी गावठी मराठी बोलायचं असेल तर फतकाल पसरून बसून टी व्ही पाहतात. राग यायचा तो. माझी आई फार कधी 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 क्रिकेट मॅच सकाळी असायची तर ओरडायची बरोबरात, काय चाललं आहे, बंद करा आणि चला हे सगळं मदत करा मला. ताई तिथनं किचनमधनं ओरडायची. बाबा आमचे एकदम एकदम उस्ताद. रिमोट असायचा त्यांच्या हातमध्ये, हातामध्ये ते व्हॉल्युम वाढवायचे टी व्हीचा. इतका वाढवायचं की तिचा आवाजच यायचा नाही त्यांच्यापर्यंत. मी माझ्या आईची आईची तुलना नकारात्मकता किंवा नेगेटिव्हिटीशी करत नाही आहे, ती पाहणारे हा इंटरव्ह्यू. पण एक तुलना करतोय की जर आपल्याला एक फॅक्टर कंट्रोलमध्ये नसलं ना, दुसरं आहे ना, जर नेगेटिव्हिटी आपोआप जात नसेल ना, तर त्याच्यामध्ये जर आपण त्याच्याबद्दल जर चिंता करत असू ना, ती देखील एक नेगेटिव्हिटी आहे. टू बी वरीड अबाउट नेगेटिव्हिटी इज अ नेगेटिव्ह इमोशन. तर ती चिंता करण्याऐवजी आपण आपली पॉझिटिव्हिटी कशी वाढवू शकतो, हे जात नाही आहे, हरकत नाही, असं आहे ना, ठीक आहे, लेट अस इन्क्रीज दिस, लेट अस इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ पॉझिटिव्हिटी. मग ते लोक असतील, पॉझिटिव्ह लोकांबद्दल आपला संबंध असणे का, त्यांच्याबरोबर आपण वेळ त्यांचा वेळ घेणे आपल्यासाठी, किंवा काही आपण पाहिलं वाचलं ज्याने आपली पॉझिटिव्हिटी वाढली. तर आय डोंट थिंक नेगेटिव्हिटी इज सो इझी टू गिव्ह अप, बट पॉझिटिव्हिटी इज इझी टू अडॉप्ट. नकारात्मकता अशी सहजरित्या जाणारी नाही आहे, पण पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता सहजरित्या आपण आपल्या आयुष्यामध्ये आणू शकू. मग तसं केलं तर हळूहळू नेगेटिव्हिटी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.